कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आता तेच बोलणारस की हे सगळं खोट आहे. बोल चारू, आहे तुझ्याकडे उत्तर? हो, हे सगळं खोट आहे. श्रीनू माझ्याशी लग्न करायला तयार व्हावा म्हणून मी प्रेग्नन्सीचं नाटक केलं असेल, पण त्यांनी मुंबईला जे काही माझ्या बरोबर केलंय ते सगळं तर खरंय, आणि माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. हे सगळे पुरावे खोटे आहेत. कोण आहे ते? हा तोच माणूस आहे त्याच्यामुळे हे सगळं प्रकरण घडलं. चारू आणि श्रीनूच्या हॉटेलमध्ये राहायला गेले होते, तिथला हा मॅनेजर आहे. या, तुम्हीच तुमच्या तोंडाने सगळं खरं सांगा. माफ करा, माझं तसं तुमच्याशी काही वैर नाही, पण मी जे काही केलंय ते पैशांसाठी केलंय. म्हणजे काय केलं तुम्ही? त्या दिवशी जेव्हा तुम्ही दोघं हॉटेलमध्ये आला होतात त्या आधीच मॅडम हॉटेलमध्ये येऊन गेल्या होत्या. खोटं, खोटं बोलतोय हा माणूस. चारू, गप्प बस, मध्ये बोलू नकोस. सांगा तुम्ही. हे बघा, त्या दिवशी मॅडम हॉटेलमध्ये आल्या आणि त्यांनी माझ्यासमोर पैशांचं बंडल ठेवलं होतं, आणि तुमच्या रूम मधल्या पाण्यात मी आधीच गुंगीचं औषध मिक्स करून ठेवायचं असं सांगितलं होतं मला. माझ्या माणसांनी तसंच केलं, आणि इतकंच नाही तर रात्री जेव्हा तुम्ही बेशुद्ध झालात तेव्हा त्याच्याच मदतीने मॅडमनी तुम्हाला बेडवर झोपवलं. त्याने तुमचं शर्ट देखील काढलं आणि मॅडम सांगतील त्याप्रमाणे माझ्याच मोबाईलमधून त्याने तुमच्या दोघांचे फोटो काढले. आणि सॉरी, मीच ते फोटो तुम्हाला पाठवले होते. हा माणूस खोटा बोलतोय. झी फाईव्ह ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.